डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे संग्राम सेनानी ज्येष्ठ सामाजिक आणि राजकीय नेते आणि एकशे दोन वर्षाच्या वयामध्ये देखील संपूर्ण सामाजिक भान असलेले नेते अशा प्रकारच्या या नेत्याने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आणि विशेषतः सभागृहाच्या कामामध्ये जे अतिशय उत्तुंग अशा प्रकारचं काम केलं आहे आणि म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अशा प्रकारच्या ज्येष्ठ नेत्याचं या ठिकाणी अभिनंदन व्हावं ही खरोखर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याकरता मी माननीय सभापती मोदय आपले फार या ठिकाणी आभार मानतो तर केशवरावजी धोंडगे एक अतिशय भोळ भाबड़ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे पांढरा नेहरू शर्ट आणि धोतर कपाळी मातीचा टिळा लावून मुक्ताईचे दर्शन घेऊन अविरत कार्य करणारे पण अप्रतिम अशा प्रकारची वक्तृत्व शैली असलेले सभागृहातल्या त्यांच्या भाषणाचा उल्लेख आज देखील मोठ्या प्रमाणात होतो आणि ज्या प्रकारे एखादी अभिव्यक्ती ते करतात ते मला असं वाटतं की सगळ्या सदस्यांकरता अतिशय संस्मरणीय आहे दुर्दैवाने ज्या काळामध्ये ते सभागृहाचे सदस्य होते त्या काळामध्ये आपल्याकडे व्हिडिओ नव्हते फक्त ऑडिओ होते अन्यथा त्यांची शैली आणि त्यांची भाषणं ही खूप सर्व लोकांना या ठिकाणी मार्गदर्शक ठरली असती खर तर जातीपातीच्या जोखडातनं मुक्त व्हावा याकरता त्यांनी प्रचंड प्रयत्न केले अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारे सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी यातून भोळाबाबडा समाज बाहेर आला पाहिजे हा सातत्याने त्यांचा आग्रह होता आणि म्हणून एक समाजसेवक म्हणून समाज, समाज जागृतीचं कार्य देखील त्यांनी केलं खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्राभिमान मुत्सद्दीपणा आणि लोकसंग्रह महात्मा गांधींची लोकजागृती निस्वार्थ आणि निरपेक्ष विचार लोकमान्य टिळकांचा कर्मयोग आणि कर्मयोगावर आधारलेली समाज रचना घडवण्यासाठी हे तीनही विचार भाईंनी या ठिकाणी सातत्याने आपल्या अंगी म्हणून त्याकरता प्रचंड संघर्ष केला त्यांच्यातला सगळ्यात मोठा गुण हा आहे की भाईंना माणसं वाचता येतात एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरनं त्याची समस्या काय आहे हे जाणण्याचं कसं भाईंमध्ये त्या ठिकाणी आहे आणि उपेक्षित समाजाला जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे याकरता आजही ते आग्रही आहेत माकडवाले खेळवाले सापवाले डोंबारी माणसजोगी वासुदेव अशा भटके आणि विमुक्त समाज आपण ज्याला म्हटलेला आहे असं भटके जीवन जगणाऱ्या विविध जातीतल्या समाजातल्या लोकांना स्थिर करण्याकरता आणि त्यांच्या आत्मसन्मानाकरता त्यांनी सातत्याने लढा या ठिकाणी लढलेला आहे आमदार या नात्याने अत्यंत परखडपणे व्यथा वेदना या विधानसभेत त्यांनी मांडल्या आणि त्यामुळेच त्यांच्या प्रयत्नातनं या भटक्या समाजातले अनेक कुटुंब स्थिर झाले आणि त्यांना सन्मान मिळाला त्यांना जगण्याची एक नवीन दिशा या ठिकाणी मिळाली मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातील कंदार हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आणि सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी ते कार्यरत राहिले आहेत दांडगा जनसंपर्क आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोक आणि पारंपरिक साहित्याचे जाणकार म्हणून एक अभ्यासू लेखक म्हणून आणि व्यासंगी पत्रकार म्हणून देखील डॉक्टर केशवरावजी धोंडगे यांचं कार्य मोलाच आहे भाई केशवरावजी धोंडगे एक अजब रसायन म्हणता येईल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे धिप्पाड शरीर यष्टी बोलण्यातला रांगडेपणा जनसामान्यात थेट मिसळण्याची त्यांची वृत्ती सत्य आणि न्यायासाठी काही करायची त्यांची तयारी पांढरा शुभ्र पोशाख विशिष्ट पद्धतीनं घातलेलं धोतर त्याचा एक लांब सोगा हातात धरलेला आणि त्याचा वापर प्रसंगीत तोंड झाकायला व पुसायलाही व्हावा ते सरल्यास कमरेत खोचून रिकामा हात छड्डू ठोकण्याचे तयार असावा अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि मग अशीच ही स्वारी दिल्लीला देखील गेली पण तिथे गेल्यानंतर अनेकांच्या हृदयावर त्यांची प्रतिमा कोरली गेली हे खरं त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक, एक अत्यंत महत्वाचं स्थान आहे भाई केशवराव धोणगे यांनी एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद अशा तब्बल सहा विधानसभा निवडणुका लिलया जिंकल्या एक अभ्यासू आणि लढवय्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीनंतर एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांनी नांदेड लोकसभा जिंकून दिल्लीतही आपल्या वक्तृत्वाची चुणूक दाखवली एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला पण त्या दिवसापासनं तर आज या वयातही ते त्यांनी सातत्याने जनतेच्या प्रश्नाकरता लढा सुरू ठेवलाय हाती असेल त्या शस्त्राने साधनाने ते सामान्य माणसाचे प्रश्न आज देखील मांडत असतात ग्रामीण भागातील लोकसाहित्याचे अभ्यासक असलेले केशवरावजी धोणगे यांनी मुक्ताई सूत या नावाने विविध प्रकारचे विपुल लेखन केले आहे ग्रामीण भागातील लो लोककलावंतांना व्यासपीठ मिळावं यासाठी आणि त्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी यासाठी गेले पंधरा वर्ष अविरत ते प्रयत्न करतात आणि जागतिक गुराखी साहित्य संमेलनाचं आयोजन हे केशवरावजी या ठिकाणी करत भाई केशवरावजी धोंडगे झुंजार वृत्तीचे राजकारणी महाराष्ट्राची विधानसभा त्यांच्या धारधार वक्तृत्वाने त्यांनी गाजवली आहे शेतकरी कामगार पक्ष खेड्यापाड्यात पसरलेल्या शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र मांडून कामगारांचं हित जपणारी एक राजकीय संघटना म्हणून त्यांनी सातत्याने त्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि केवळ बगायतदारांच्या प्रश्नाला उचलून धरणाऱ्यापेक्षा सामान्य जो आमचा शेतकरी आहे खडकाळ मारानावरही एखादा पीक घेणारा शेतकरी आहे त्याच्या दारिद्र्याविषयी चर्चा झाली पाहिजे हा सातत्याने त्यांचा संघर्ष होता आणि त्याचाच काफिला त्यांच्या पक्षात होता उद्धवराव पाटील कृष्णराव धुळूप एन डी पाटील यशवंतराव मोहिते अण्णासाहेब गवाणे गणपतराव पाटील व केशवराव धोंडगे ही एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची नामावली आहे की ज्यांनी अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध बंड थंड होऊ नये म्हणून रान मोकाळा भटकून कार्यकर्त्यांचं मोहोळ जमवलं आणि या सर्व लोकांचं समाजावर निश्चित उपकार आहेत कार्यकर्ता म्हणजे पुढाऱ्यांच्या घरातील कोणी नोकर नाही तर तो त्या पुढाऱ्याच्या चमूचा एक सदस्य आहे अशा प्रकारची भावना सातत्याने ते मांडतात समाज संघटित करण्यासाठी आत्मप्रत्यय यावा लागतो या आत्मप्रत्ययाची जाण बहुजन समाजाला करून देण्यासाठी ही तोफ अखंडपणे गरजत राहते विधानसभेतही गरजायची आणि आजही या वयातही ती गरजत असते खरं म्हणजे त्यांचा कणा हा सातत्याने ताठ राहिला आहे आणि त्या ताठ कण्याचं प्रत्यंतर त्यांच्या लेखणीमध्ये देखील आपण सगळ्यांनी बघितलं समता स्वातंत्र्य आणि बंधुता यावर त्यांची नितांत निष्ठा आहे राजकारण व विचार यांच्यात तफावत पडत गेली की त्या व्यक्तीच्या जीवनाचा प्रभाव कमी होत जातो मात्र केशवरावजी धोंडगे यांच्या जीवनामध्ये विचार आणि कृती याच्यामध्ये कधी भेद झाला नाही त्यांनी कधी या संदर्भात गफलत होऊ दिली नाही व्यक्तिगत जीवनाला त्यांनी कमी स्थान दिलं पण आपला सामाजिक जीवनाचा जो भाग आहे तो अधिक महत्त्वाचा त्यांनी पकडला आणि म्हणूनच असाच व्यक्ती जनतेचा आणि लोकांचा व्यक्ती होतो देशातील आणीबाणीला ज्यावेळेस अनुशासन पर्व असं माननीय विनोबाजींनी त्या ठिकाणी म्हटलं त्यावेळी त्याही संदर्भात एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर मध्ये एक अतिशय म्हणजे विनोबाजींना ते फार मानायचे पण त्याही वेळी त्यांनी खरमरीत पत्र त्या ठिकाणी लिहिलं आणि लिहिलं सध्याची शासकीय आणीबाणी आणि आपले अनुशासन पर्व लक्षात घेता आपले सूक्ष्म सिंचन यापुढे चालू ठेवण्यासाठी सध्याचे मौनरज चालू राहील असे आपण आश्रमवाणीने प्रसृत केले टीका करताना त्यांची भाषा अतिशय धारधार असायची टोकदार असायची बोलण्यामध्ये एक ग्रामीण बाज आणि शैली जी आजही त्यांची कायम आहे सत्तावन्न ते पंच्याण्णव अशा दहा निवडणुका आणि याचा उल्लेख आपण केला अकरा मुख्यमंत्री पाहिलेले केशवरावजी धोंडगे यांनी चाळीस पुस्तके लिहिली विधिमंडळात त्यांनी केलेली भाषणे शब्दकोट्या औचित्याचे मुद्दे तारांकित प्रश्न लक्षवेधी ही सारी आयुधे वापरताना भल्या भल्यांची भंबेरी त्यांनी उडवली अशा प्रकारचे एक ज्येष्ठ नेते एकशे दोन वर्षाचे झाले आहेत आणि या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या सभागृहाने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मी संपूर्ण सभागृहाचे देखील आभार मानतो